नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे प्राध्यापक डॉक्टर संदीप जगदाळे माझ्या या शैक्षणिक आणि मोटिवेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत का तर काय मित्रांनो अभ्यास करताय ना केलाच पाहिजे तरच आपण यशस्वी होणार आहोत तर मित्रांनो हसत खेळत अभ्यास आणि तणावमुक्त परीक्षा या अंतर्गत नेमकी अभ्यासाची पूर्वतयारी कशी करायची आहे संदर्भात आत्तापर्यंत आपण खूप सारे व्हिडिओ पाहिलेले आहेत ज्यामध्ये अभ्यास म्हणजे काय त्यानंतर उदात्त ध्येय ठेवा अभ्यास का करायचा अभ्यास कधीपासून करायचा आयुष्यात वेळेला किती महत्त्वाचं स्थान आहे एवढंच नाही तर मित्रांनो जीवन जगत असताना सकारात्मक विचार आणि अभ्यास करताना त्याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा हेही आपण पाहिलेलं आहे तर मित्रांनो अभ्यासामध्ये बारा वर्ष किती महत्त्वाची आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आपल्या देशामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये या बारा वर्षाला तप असं म्हटलेलं आहे आणि या तपालासुद्धा अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे तप म्हणजे काय तर तप म्हणजे प्रकाश तप म्हणजे प्रज्वलन तप म्हणजे आग किंवा तप म्हणजे उष्णता मित्रांनो धान्य कितीही चांगलं असलं तर शेवटी त्याला उष्णता द्यावी लागते आणि त्यानंतरच त्याचं रूपांतर छान अशा प्रकारच्या रुचकर अतिशय सुंदर आणि पंच पक्वांनामध्ये त्याचं रूपांतर होतं त्यानंतर, त्यानंतर मित्रांनो दूध दुद, त्या दुधालाही आपल्याला तापवावं लागतं आणि तापवल्यानंतरच खऱ्या अर्थाने त्याचं रूपांतर साईमध्ये होतं पुन्हा त्याला आपण प्रक्रिया करतो त्याचं लोणी करतो त्या लोण्यालाही तापवावं लागतं आणि त्यानंतर त्याचं रूपांतर हे अतिशय चांगल्या प्रकारच्या तुपामध्ये होत असतं मित्रांनो त्या सोन्याला सुद्धा त्या आगीतून ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय त्याची आभा त्याचं त्या तेज हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही एवढंच ये काय मित्रांनो खारट असलेला आणि जड पाणी असलेला आमचा हा समुद्र पण त्यालाही उष्णतप्ता अशा प्रकारची सूर्यकिरण ज्यावेळेस त्याच्यावर पडतात समुद्राचं सुद्धा हलक्या आणि मधुर अशा प्रकारच्या ढगामध्ये रूपांतर होतं आणि त्याला थंडगार हवा लागल्यानंतर मात्र जे आसूसलेली आमची पृथ्वी असते जी धरती माता असते तिला त्या ठिकाणी मुक्त अमृताची बरसात तो वरून करत असतो याचाच अर्थ की जोपर्यंत आपण कष्ट घेत नाही जोपर्यंत आपण मेहनत करत नाही तोपर्यंत आपलं सत्व जाग होत नाही आणि म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बारा वर्ष अतिशय चांगल्या प्रकारची साधना करायची आहे आपण बघितलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे की अनेक ऋषीमुनी हे जंगलामध्ये जातात एवढंच काय पाण्यामध्ये एका पायावर उभा राहून तासन तास आराधना करतात तप करतात त्याच्याही पलीकडे जाऊन हिमालयामध्ये जाऊन गुहेमध्ये बसून अनेक लोक तपसाधना करतात याच्या मागचा उद्देश असतो की त्यांचं जे इच्छित ध्येय आहे ते त्या ठिकाणी त्यांना प्राप्त व्हावं मित्रांनो हे केवळ साधू मुनी यांच्यापुरतं मर्यादित नाही तर आमची विद्यार्थी जी दशा आहे त्या विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने आपल्याला खूप चांगल्या प्रकारची तपसाधना करायची आहे ती अभ्यासातून आहे मनन चिंतन वाचन पाठांतर या गोष्टीतून करायचे आहे मित्रांनो ते ऋषीमुनी आपल्या शरीराला खूप त्रास करून घेतात थोडा आपल्यालाही त्रास सहन करून घ्यावाच लागेल कारण ही फक्त बारा वर्षे आपल्याला त्या ठिकाणी तपसाधना करायची आहे म्हणजे बघा अगदी पहिलीपासून ते सातवीपर्यंत जर आपण विचार केला तर फार अभ्यास जरी नाही केला तरी चालेल अभ्यास तर करायचा आहे मित्रांनोवर का जे छोटे मुलं आहेत ते जे व्हिडिओ या ठिकाणी पाहत आहेत त्यांनी तर अभ्यास नक्की करायचा आहे पण ज्यावेळेस आपल्या वयाची तेरा वर्ष पूर्ण होतील तेव्हापासून मात्र आपल्याला अभ्यासाला अतिशय गांभीर्यानं त्या ठिकाणी लागायचं आहे म्हणजे ती इयत्ता आहे आठवी नववी आणि दहावी या दहावीचा पाया खऱ्या अर्थाने आठवी आणि नववीमध्ये तयार होतो पुन्हा अकरावी आणि बारावीची दोन वर्षं ही झाली पाच वर्ष त्यानंतर पदवीची तीन वर्षं किंवा डॉक्टर या क्षेत्रामध्ये आपण जर वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेलात तर त्या ठिकाणची चार वर्ष आणि आपल्याला जर पी जी करायची असेल त्याच्यामध्ये तर त्यावेळेस मग एम ए असेल किंवा एम कॉम त्यानंतर एम एस सी असेल किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएट एम डी वगैरे जर आपल्याला करायचं असेल तर पुन्हा दोन वर्ष आहेत किंवा ग्रॅज्युएशन नंतर एम पी एस सी किंवा यू पी एस सीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर अशा पद्धतीची वर्षे होत आहेत पंचवीस म्हणजे अगदी तेराव्या वर्षापासून ते पंचवीसाव्या वर्षापर्यंत आपण काउंट केलो तरी होतात बारा वर्ष मित्रांनो या बारा वर्षामध्ये फक्त आपल्याला एकच लक्ष त्या ठिकाणी ठेवायचं आहे फक्त अभ्यास अभ्यास आणि फक्त अभ्यास हो पण अभ्यास करत असतानासुद्धा आपलं आयुष्य हे खूप सुंदर आहे ते पण आपल्याला जगायचं आहे पण मित्रांनो या बारा वर्षामध्ये अभ्यास सोडून आपण अनावश्यक जर गोष्टी करायला लागलो ला ला। मग उदाहरणार्थ मोबाईलवर आपण अधिक वेळ घालायला लागलो ला ला। गेम आपण जर खेळायला लागलो ला। किंबहुना आईवडिलांनी कमवून ठेवलेल्या प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळाली गाडी आणि कितीतरी पेट्रोल आपण जाळत तर गावभर फिरायला लागलो ला ला। चित्रपटगृहाची त्या ठिकाणी उंबरटी आपण झिजवायला लागलो आणि मित्रमैत्रिणीमध्ये जाऊन हॉटेलिंग करायला लागलो तर आपलं ध्येय जे आहे ते आपल्याला आयुष्यात कधीच प्राप्त होणार नाही आणि म्हणून आयुष्याचे जर बारा वाजायचे नसतील तर या बारा वर्षामध्ये अतिशय छान पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे तरच आणि तरच खऱ्या अर्थाने आपलं अतिउच्च जे ध्येय आहे ते आपण प्राप्त करणार आहोत आणि दुसरी एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो माझ्या विद्यार्थ्यांना की एकंदरीत आपल्या आयुष्याची पंच्याहत्तर वर्षे अशी मिळालेली आहेत असं जर आपण गृहीत धरलं तर पहिली पंचवीस वर्ष नंतरची पंचवीस आणि पुढची पंचवीस अशी पंच्याहत्तरचे तीन टप्पे आपण पंचवीस पंचवीसचे करूयात तर या पहिल्या पंचवीस वर्षामध्ये जर आपण चांगल्या प्रकारचे ज्याप्रमाणे शेतकरी हे आपल्या शेताची चांगल्या प्रकारची मशागत करतो कोळपणी त्या ठिकाणी करतो त्यानंतर मग पेरणी करतो जे तण आहे ते अनावश्यक काढून टाकतो ही जितकी छान मशागत होईल तितकं पीक भरदार येणार आहे आणि म्हणून ही पंचवीस वर्ष अतिशय कष्ट घेऊन अतिशय मेहनतीनं जिद्दीनं चिकाटीनं आणि त्याला परिश्रमाची जोड देऊन आपण जर केलात तर मला वाटतंय की येणारी पन्नास जी वर्षे आहेत ते अतिशय सुखकारक आनंददायी आणि अतिशय उत्कर्षाची तुमची जाणार आहेत त्याउलट जर आत्ता या पंचवीस वर्षामध्ये जर आयुष्याराम आपण करायला लागलो आळस करायला लागलो आणि आहे समाधान जर मानायला लागलो तर मित्रांनो येणारी जी पन्नास वर्ष आहेत ती मात्र अतिशय वाईट दुःखद कष्टदाय आणि यातना भोग एवढीच त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी तुमच्या पदरात पडणार आहे म्हणून आजच्या क्षणी तुम्हाला विचार करायचा आहे की मिळालेली ही बारा वर्षे किंवा आयुष्याची पहिली पंचवीस वर्ष खूप मेहनत करून पुढची पन्नास वर्ष सुखात जगायची आहेत का आत्ता आरामात आळसात लुळून येणारी पन्नास वर्ष अतिशय दुःखद जगायचे आहेत हे आत्ताच वार या क्षणी तुम्हाला ठरवायचं आहे मित्रांनो मी वारंवार सांगत आलेलो आहे की आयुष्य एकदाच आहे वन लाईफ वन चान्स आयुष्य पुन्हा नाही म्हणून मित्रांनो या आयुष्याच्या पटलावर आपला चांगल्या प्रकारच्या कर्तृत्वाचा ठसा उमटून खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखे क्षण हे टिपण्याचा काळ म्हणजे ही पंचवीस वर्षे आहेत विनायक दामोदर सावरकर नेहमी म्हणायचे की ही भरती पोट बापुडे चगळून या तुकडे शेणामध्ये बांधून इमले नांदती शेणकिडे म्हणजे कुत्रा शिळे टाकलेले उष्टे खरकटे तुकडे जगून त्या ठिकाणी खाऊन तो जीवन जगत असतो एवढंच नाही तर तो शेणकिडा सुद्धा त्या शेणामध्ये घरं बांधून इमले बांधून तो आनंदानं राहत असतो परंतु मित्रांनो आपलं आयुष्य त्या कुत्र्याप्रमाणेही नाही आणि त्या शेणकिड्याप्रमाणेही नाही आपलं आयुष्य काहीतरी भव्य दिव्य करण्यासाठी आपल्याला देवानी पाठवलेलं आहे आणि म्हणून खूप छान पद्धतीचा अभ्यास करा किंवा सुप्रसिद्ध साहित्यिक जी ए कुलकर्णी एका ठिकाणी म्हणतात की अनेकांच्या आयुष्यामध्ये आजचा दिवस आणि उद्याचा दिवस ह्याच्यामध्ये जी रात्र येते ते एखाद्या का कार्बन कॉपीप्रमाणे असतं म्हणजे आज जे आपण केलो तेच उद्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी त्याचं परिवर्तित रूप होत असतं म्हणजे आज सकाळी दहाला उठलो तर उद्या दहाला उठणार आहे बारा वाजता आपण शाळा कॉलेजला गेलो तर उद्याही बारा वाजता जाणार आहे किंवा जे काम आपण आहे ते करणार आहोत पाच वाजता घरी येणार आज तर उद्याही पाच वाजता येणार आहोत शेवटी नऊ दहा वाजता आपण जर आळसात लोळत पडणार आहोत तर, तर उद्याही पण तशाच पद्धतीने आपण लोळत पडणार आहोत ही जर दिनचर्या असेल जशी कार्बन कॉपीप्रमाणे आज तेच उद्या पण मित्रांनो ज्याला खरंच खूप मोठं व्हायचं आहे खूप यशस्वी व्हायचं आहे त्याने प्रत्येक दिवस हा एक चांगल्या प्रकारच्या गोष्टी करून जर आपण चार ठिकाणी जर लिहिला तर मला वाटतं की निश्चित आपलं यश त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा विनंती तुम्हाला करणार आहे की पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात संधी येत नाही ही बारा वर्षे तुमची खूप चांगली आनंददायी आणि खूप तपसाधनेची जाओ यासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो एवढंच नाही तर आपल्या आयुष्याचे कधीच बारा वाजू नये यासाठी सुद्धा मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एवढंच नाही तर माझं आत्तापर्यंत चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब चॅनल करण्यासाठी एक रुपयासुद्धा खर्च लागत नाही आणि मित्रांनो चांगले विचार हे सर्व दूर पोचले पाहिजे जर आपण चांगले माणसं असो तर चांगले विचार आपण नक्की सगळीकडे पोचूया मग आपले पावण्यारावळे असतील आपले मित्रपरिवार असतील तर त्यासाठी मी सगळ्या व्हिडिओची लिंक एका मॅसेजमध्ये आत्तापर्यंत करून सगळीकडे पाठवत आहे तर तीही लिंक आपण सर्वदूर पोचवावी जेणेकरून त्यांच्याही आयुष्याचं कल्याण होईल तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका उत्तम आणि प्रेरणादायी विचारासह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र